अहमदनगर शहरातील गाडगिळ पटांगण नालेगाव या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शोभायात्रा तसेच हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली आहे. श्री हनुमान जयंती निमित्त नालेगाव येथे पारंपरिक भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि श्री हनुमानाच्या नामघोषानं परिसर दुमदुमला होता. नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने शोभायात्रेनिमित्त रस्त्यावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती, तर पालखीचं स्वागत करत फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेत शोभायात्रा संपन्न झाली. यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अहमदनगर शहरातील नालेगाव गाडगिळ पटांगण येथे हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा आणि अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली. यावेळी आमदार संग्राम जगताप, प्राध्यापक माणिकराव विधाते, माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल आदींसह भाविक उपस्थित होते. तर श्री हनुमान यांनी प्रभू श्री रामाची भक्ती श्रद्धा भावनेनं केली. धार्मिकतेमध्ये हनुमान हे शक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक म्हणून ओळखले जात आहे. हनुमानासारखी श्रद्धा आपल्या आई वडिलांवर ठेवा आणि त्यांचा चांगला सांभाळ करा. आजच्या युगात धार्मिकतेची परंपरा अखंडित सुरू राहण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचं आयोजन होणं गरजेचं आहे. या माध्यमातून संस्काराचा आणि विचाराचा वारसा पुढे घेऊन जाता येत असतो. नालेगाव मधील मुदगल कुटुंबियांनी गावपण जोपासण्याचं काम केलंय असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं. तर अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून समाज एकवटला जात असतो. श्री हनुमान यांचं कार्य महान असून त्यांचे विचार प्रत्येकानं अंगीकारावे. हनुमान हे भक्ती आणि शक्ती देणारं दैवत आहे. संत महंतांचे विचार समाजाला प्रेरणा आणि ऊर्जा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह धार्मिक कार्यक्रमाचं केंद्र बनलंय असं मत हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे यांनी व्यक्त केलं. Hey!
एवढ्यात वसुदेव जे आले, वसुदेवाने पाहिलं खळखळ डोळ्यातून असू घालवले, धरी कंसाशी कळील माझ्या बाळाशी मारेन. वडिलाच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्याच्या नंतर भगवंताने आवाज केला, पप्पा. हे पप्पा लय हलकट शब्द आहे आणि मम्मी त्याच्यापेक्षा दुप्पट हलकट. भारतीय संस्कृती विसरू नका. इथून पुढच्या मंडळीने तरी मुला बाळावर संस्कार चांगले लावा. मुलाला आई शब्दाचं महत्व कळलं तरच आई शेबेचं महत्व कळेल, आणि ज्याला आई शेबेचं महत्व कळेल तोच मुलगा आई वडिलाला सांभाळेल. नाहीतर वृद्धाश्रमात जायची वेळ येईल महाराज, ती वेळ आपण आणू लागलो, त्यांचा दोष नाही. पिठाला पिठाला रडू नका पिठाश्री. काय करू कृष्ण, मला इथून उचला. नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला. कसं ते हो रे बाबा, हातात पेढे आहेत, पायात पेढे आहेत, आणि रक्षपाळ जागे आहेत. मनशियाशी रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. भगवंतानी सांगितलं काळजी करू नका पेताश्री, रक्षपाळ जरी जागे असेल तर त्यांना झोपा लावल्यात म्हणे म्या. उचला मला भगवंताला उचल, उचलीला कमलापती पायीचे बंधन गळते. उचल आणि हनुमानजी ती हनुमान देवता अशी एक देवता आहे आपल्या जीवनातली रोग समाप्त करण्याची शक्ती हनुमानच्या निशेत आहे. आपल्या जीवनात हाडाचे जे आजार आहेत ही हाडाचे आजार समाप्त करण्याची शक्ती हनुमान चालीसेच्या पाठात आहे. आणि आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतील त्या तृप्त करण्याची शक्ती सुद्धा हनुमानजीच्या पाठात आहे मंडळी. म्हणून साहेब उपस्थित आहे आणि आज संयमी नेतृत्वाची, शांत नेतृत्वाची आणि समाजाचे सर्व असणारे सुखदुःख जाणणाऱ्या माणसाची आज समाजाला गरज आहे. आणि ते व्यक्तिमत्वादरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देतो. 5 मिनिटात आपल्याला सेवा समाप्त करायची. पुढाऱ्याचं महाराजांचं जीवन सारखं आहे साहेब. बरं, आपलं जीवन शोभून दिसण्यासाठी शास्त्रांनी वर्णन केलंय. स्त्री कशाने शोभून दिसती, साधू कशाने शोभून दिसतो, पुढारी कशाने शोभून दिसतो, शास्त्रकार वर्णन करतात. स्त्री शोभून दिसते नारी शलज्जा, पुढारी आणि साधू साधू क्षमा सरळ कमलेन. सागर कशाने शोभून दिसतो, सागरामध्ये कमळ खेळावेत. फक्त अर्थ कोणीकडं कोणीकडं लावू नका बघता, आम्ही नाजूक माणसं आहेत. कमलेच भृंगेन, कमळाची शोभा जर कशात असेल तर कमळाजवळ भुंगे खेळावे. म्हणून आजच्या काळात विनंती आहे, कमळाने कार्यकर्ते सांभाळावे. बोलत नाही, पुरावा देतो तुम्हाला. ना तरी कमल कंदानी दरुरी उरी, नांद लोक एकेची घरी, परी पराग शेवी जे भ्रमरी, येर चिखलची उरे. संयमी नेतृत्व आहे. आणि महत्वाचा मुद्दा, प्रत्येकाच्या सुखदुःखात असताना उपस्थित राहणारं व्यक्तिमत्व आहे. आणि राजा ही साक्षात भगवंताची विभूती असते बरं का. आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, धन्यवाद भगवान परमात्म्याचं. गेल्या 32 वर्षापासून हा हनुमान जयंती, हनुमान जन्मोत्सव हा साजरा केला जातो. त्याचप्रकारे या जन्मोत्सवाच्या निमित्तानं 1 7 दिवसाच्या सप्त्याचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो. त्यानिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झाला. महाराजांनी देखील आपल्याला मार्गदर्शन केलं आहे आणि 7 दिवस हा रोज दैनंदिन 1 सप्ताहाचा कार्यक्रम खरं तर आपल्या परिसरामध्ये तात्यांच्या माध्यमातून सर्व या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. त्याचा आत्ताच आपला काल्याचा कीर्तन या ठिकाणी, त्याच्या काल्याच्या कीर्तनाचा समारोपाचा कार्यक्रम देखील आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. खरं तर 32 वर्षापासून ते आपण आज सर्व एक 32 वर्षापासून एक वेगळी परंपरा या परिसरामध्ये नगर शहरामध्ये आपण सुरू ठेवलेली आहे. आणि जसं या मंदिराची निर्मिती या आपल्या परिसरामध्ये आपण सगळ्या मंडळींनी केली, त्यावेळेसपासून आपण सगळ्या मंडळी 1 सप्ताहाचा कार्यक्रम, जिथं मंदिर असेल तिथे सप्ताह, 1 वर्षभरामध्ये सप्ताह आयोजित केला जातो. आणि म्हणून आपण एक वेगळी परंपरा या परिसरामध्ये देखील
कुठेतरी नवीन पिढीला एक मार्गदर्शन पर अध्यात्म आणि धर्म याच्या माध्यमातून एक चांगला विचारांचा वारसा, संस्काराचा वारसा हा कुठेतरी मिळाला पाहिजे. आणि हा विचारांचा वारसा कधी मिळत असतो तर तो या सप्त्याच्या माध्यमातून ज्यावेळेला आपल्यासारखे काही कीर्तनकार प्रवचनकार मंडळी हे ज्यावेळेला येत असतात आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण प्रबोधन करत असतात त्याच वेळेला कुठेतरी एक विचार हा प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करत असतो. आणि म्हणून त्याचा या कीर्तनाचा प्रवचनाचा आज एक चांगला योग आपण हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमान मंदिराच्या माध्यमातून 32 वर्षापासून तात्या आपण आपल्या परिवाराच्या माध्यमातून या छत्रपती शिवराय मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण सातत्याने आयोजित केलं आहे. कारण 32 वर्ष एखादी परंपरा ही सुरू ठेवायची, जोपासायची. एखाद्या ग्रामीण भागामध्ये मंदिर असतं आणि मंदिर सप्ताह म्हणतो गाव सप्ताह असतो, पण जसं आपल्या या परिसरामध्ये एक आपलं मंदिर आहे, गाव नाही. आता शहरामध्ये अनेक मंदिरं आहेत पण आपण या परिसरामध्ये एक वेगळेपण आपण जे जोपासतं निश्चित ते कौतुकास्पद आहे की ज्या माध्यमातून एक सगळं वेगळेपण जोपासलेलं आहे. आताच आम्ही वारवाच्या मारुती मंदिराचं सप्ताहाचा कार्यक्रम जाऊन आलो, तिथे आम्ही सांगितलं आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने खरं तर हनुमानाची श्रद्धा जी होती ती खरं तर प्रभू रामचंद्रावरती होती. आणि त्यांनी सांगितलं की माझी पूजा आणि अर्चना करण्याच्या वेळी तुम्ही प्रभू रामचंद्राची करत जा, प्रभू रामचंद्राची जर केले तर माझी केल्यासारखं आहे. आणि मग त्यांची किती नितांत श्रद्धा या प्रभू रामचंद्रावरती होती. आज आपण पाहतो काळ कसा बदलत चाललाय श्रद्धेच्या बाबतीमध्ये. आता महाराज तुम्ही सांगितलं कमळ भुंगे ही वस्तुस्थिती आहे, त्याला आपण जो काही थोडं छेडलं अर्थ आता मराठी भाषेत अशी आहे की आपण जशी वळवल तशी वळत राहते. म्हणून बऱ्याच वेळेला काही जे सरकारी कामकाज असतं त्यात थोडी इंग्रजीमध्ये यायला लागते कारण ते बदलत येत नाही. आणि आपण पाहतो की शब्दाचा अर्थ मराठी भाषेमध्ये बरेच लोक वेगळा अर्थाचा अनर्थ करून ठेवतात, पण तुम्ही ज्या अर्थाने घेतलं त्याच अर्थावर मी देखील सांगतो सध्याच्या बाबतीमध्ये. आता मोबाईलचं युग आहे, बऱ्याच वेळा आपण पाहतो की सकाळी एखादं काही चांगलं जर एखाद्याचं भाषण आलं की त्याला बाबतीमध्ये लोक लाईक करतात. थोडं 11-12 पुढे एखादं सकाळचे 11-12 सकाळचे 11-12 जर काय आलं तर त्याच्यावरती लोक चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करतात. परत संध्याकाळी कोणाचं काहीतरी आलं तर त्याच्यावरही करतात. आणि आज थोडं जरा लेट नाईटचंही बरंच चालू असतं म्हणजे उशिरापर्यंतचं, त्याची जर वेगळ्या बैठकीमध्ये असेल रात्रीच्या तर ते वेगळंच अजून सुरू झालेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून आजच्या युगामध्ये जर आपण हनुमानासारखं जर आपण प्रत्येक व्यक्तीवरती जर आईवडिलावर श्रद्धा ठेवली, विशेषतः आईवडिलावरती पहिलं प्रथम, कारण समाजामध्ये आज कुठलंही उंच शिखर एखाद्या व्यक्तीने कुठल्याही क्षेत्रामध्ये जर गाठलं तर आज त्याने आईवडिलांना विसरून चालत नाही, आपले संस्कार आपला धर्म आणि आपली परंपरा विसरून चालत नाही. आणि म्हणून संस्कार कुठून मिळत असतात तर अशा आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कार मिळत असतात. आणि म्हणून आजचा हनुमानाकडून आपण काय शिकावं तर ते श्रद्धा शिकावं. जसं त्यांना विचारण्यात आलं की तुमची किती श्रद्धा आहे प्रभू रामचंद्रावरती, तर त्यांनी सांगितलं माझं जर हृदय जरी पाडलं तर हृदयामध्ये तुम्हाला कोण पाहायला मिळेल तर प्रभू रामचंद्रच पाहायला मिळतील. तर तशी श्रद्धा आजच्या युगामध्ये आपण जर आईवडिलांवर जरी ठेवली तरी फार मोठं, म्हणजे खरं तर आज जगामधलं आपण जर काय सार्थ केलं तर तेच पुण्य कमवलं. आणि म्हणून आज श्रद्धा की आपण पहिली आईवडिलावरती ठेवावी असंच खरं तर आजच्या निमित्तानं खरं तर हनुमानाकडून शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून हनुमान हे कशाचं प्रतीक होतं तर एक शक्तीचं आणि एक कुठतरी श्रद्धेचं एक प्रतीक होतं की श्रद्धा आणि शक्ती याचा एक वेगळा खरं तर एक हनुमानाचा एक वेगळा व्रत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मिळवलेला होता. आणि म्हणून आज या निमित्तानं खरं तर तेच मधुला तात्या आपण आज या कीर्तनाच्या माध्यमातून हनुमानाच्या या जयंतीच्या माध्यमातून हनुमान जन्मोत्सवाच्या माध्यमातून आज आपण समाजाला तीच वेगळी दिशा आज आपण मुद्गल परिवार आणि या छत्रपती तरुण मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून आज अशा या सर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक सर्वांनाच मुद्गल परिवार असेल, छत्रपती तरुण मंडळ असेल, महाराज आपल्या सर्वांनाच आमच्या माता भगिनींना सर्व युवकांना सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी आज या हनुमान जयंतीच्या हनुमान जन्मोत्सवाच्या मनपूर्वक आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी जय श्रीराम. त्याप्रमाणे महाराजांनी आपलं उद्बोधन केलं, प्रबोधन केलं, हे सुद्धा आपल्यासाठी एक महाराजाप्रमाणेच भैयांनी अतिशय
त्यांच्या उच्च शैलीमध्ये सगळ्यांना प्रबोधनपर मार्गदर्शन केलं छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीने. मी भाय्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि महाराजांच्या परवानगीने रामकृष्ण हरी हा कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो. आज या पवित्र स्थळामध्ये श्री क्षेत्र नालेगाव छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रामनवमी हनुमान जयंती या पर्वणी पर्वकाळाच्या निमित्ताने सुंदर प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन हरिभक्तपरायण दत्तात्रय तात्या मुद्गल यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाराज जिरपे जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान सापडगाव तालुका शेवगाव त्यांच्या कालेच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी होत आहे. आज हनुमानजीची जयंती, हनुमानजीचं कार्य अवलौकिक कार्य आहे. हनुमानजी शक्ती देणारी दैवत आहे, भक्ती देणारी दैवत आहे, अंतमामाग्रस्त अश्रमी जीवनाला यश अवतारे देणारी दैवत आहे. म्हणून हनुमानजीचं आणि भगवान प्रभूच्या अवताराचं कार्य असं जर पाहिलं तर दोन्हीचं कार्य एकच आहे, कारण दोघांचा पिंड एक आहे. एका प्रसादाने असताना दोन्ही दैवता या ठिकाणी या मानवी जीवनाच्या उद्धारासाठी अवतीर्ण झालेले आहेत. आणि राजा दशरथांनी केलेला पुत्रकामेष्टी यज्ञ, त्याच पुत्रकामेष्टी यज्ञात मिळालेला प्रसाद, यज्ञदेवतेने दिलेला प्रसाद, तोच प्रसाद कैकेयीच्या हातातून देवांगना असणाऱ्या स्वर्गातील अप्सरेने पूर्वजन्म असणारा घारीचा असणारा जन्म पण पाहिला, ती घार झाली आणि त्या घारीला त्या प्रसादाला स्पर्श करण्याची अद्भुत शक्ती ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने प्राप्त झाली आणि तोच पिंड कैकेयीच्या हातातला तो पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, आंजनीने तो शेबिला आणि आंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी अशा पवित्र तिथीच्या निमित्ताने सर्व भक्तगण या ठिकाणी उपस्थित होते. आदरणीय राजेंद्र महाराज भोईटे, आदरणीय सर्व असणारी महाराज मंडळी आणि ज्यांच्या कार्यक्रमा ज्यांच्या नियोजनाने 32 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे, हरिभक्त परायण दत्तात्रय तात्या मुद्गल यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.